हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. मी आहे ट्रॅव्हलर सीमा आणि आज मी एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी चालले आहे, जी आहे दार्जिलिंग. त्यासाठी मी मुंबईहून सकाळी 7:50 ट्रेन पकडलेली आहे, कामाख्या एक्सप्रेस, जी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटते आणि जी उद्या संध्याकाळी न्यू जलपाईगुडीला 8:00 पोहोचते आहे. जलपाईगुडीला रात्री 9:00 आम्ही न्यू जलपाईगुडी येथे पोहोचलो होतो. त्याच्यानंतरही आपण ओव्हरनाईट 3 ते 4 तासांचा जर्नी करून दार्जिलिंगला पोहोचू शकतो, परंतु 33 तासांचा जर्नी केल्यामुळे आणि मला रेस्टची गरज असल्यामुळे मी न्यू जलपाईगुडी येथे ओव्हरनाईट स्टे केलेला आहे. आणि आज सकाळी आम्ही निघालेलो आहोत सिलीगुडीला. इथून आम्ही रिक्षा करून सिलीगुडीपर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर बस किंवा शेअर कॅब पकडून आम्ही दार्जिलिंगचा प्रवास करणार आहोत. सिलीगुडी पासूनही आपण जाऊ शकतो किंवा न्यू जलपाईगुडीमधूनही आपल्याला शेअर कॅब बसेस यांचा ऑप्शन अवेलेबल आहे. न्यू जलपाईगुडी ते सिलीगुडीपर्यंतचा प्रवास या रिक्षामध्ये. टॅक्सी स्टँडवर जे मेन सिलीगुडीच्या बाहेरच आहे. इथून आम्हाला दार्जिलिंगसाठी 250 रुपये सांगण्यात आलेले आहेत आणि सीझननुसार हे रेट बदलत असतात.